कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी होम क्वारंटाईनचा उपाय. बाहेरून आलेल्या नागरिकांच्या हातावर मारले होते होम क्वारंटाईनचे शिक्के, पण होम क्वारंटाईनचे शिक्केच गायब. किणी टोल नाक्यावरील प्रकार. तरुण भारतच्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे. घटनास्थळी धाव घेत पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे, तर राज्यातील सर्व सीमा बंद करण्यात आल्यात. मात्र हा लॉकडाऊन होण्याआधीच नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी गावाबाहेर असलेल्या नागरिकांनी परतीच्या वाट्या धरल्या आहेत. प्रशासनाने अशा लोकांना होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या होत्या, तर अशांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारूनच गावात प्रवेश दिला जात होता. पुणे बेंगलोर महामार्गावरील किणी टोलनाक्यावर जिल्हा प्रशासनाकडून पुणे मुंबईसह राज्यभरातून कोल्हापूरमध्ये येणाऱ्या प्रवाशांना आरोग्य पथकाकडून दक्षतेसाठी व खबरदारीसाठी मारले जाणारे शिक्के सहजगत्या पुसले जात असल्याने ते जुजबे ठरत असल्याचे वृत्त तरुण भारत सोशल मीडियावरून प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तानंतर प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला. तर तरुण भारतच्या प्रतिनिधीने हे शिक्के पुसले जात असल्याची शहानिशा करत ते पुसले जात असल्याच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. तरुण भारतच्या या शोध पत्रकारितेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.